सकापाटलांच्या एका प्रसंगावरून सध्या काका या शब्दाची चर्चा सुरू आहे. अजित पवार गटाच्या एका नेत्यानं दिलेल्या उदाहरणावरून ही चर्चा सुरू झाली आणि त्यावरून शरद पवार गटानं अजित पवारांना घेरलंय. पाहूयात. मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला पा पा पा, बघा म्हणजे काय डोकं त्या काळात चाललंय. तेव्हा तो सोशल मीडिया नव्हता, काही नव्हता. आता तसलंच काहीतरी का 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 असं काहीतरी करावं. एखादी अजित पवारांना तर एकतर इतिहास कळत नाही, त्यांना माहितीच नाही इतिहासात काय झालंय. जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यातली ती पहिली निवडणूक होती. ते बँगलोरहून आले होते, त्यांच्यासमोर नवल टाटा उभे होते आणि एकीकडे सक्का पाटील उभे होते. त्याच्यातले वाक्य असं होतं, यू कॅन डिफीट सक्का पाटील. हे पा 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 हे कुठेही नव्हतं. अजित पवारांना कोणी येऊन कानात सांगतात ते बोलून जातात आणि म्हणतात काका का काका का, कारण गद्दार पुतण्या निघाला आणि ह्याच पुतण्याला विचारा सांगावं लागेल काका का असं करताय. मला माफ करा, कारण का गद्दारांना महाराष्ट्र माफ करणार नाही. परवा कुणीतरी कालच हा प्रश्न सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी येतोय, काका का. कुणीतरी म्हणालं काका का, जनता म्हणाली अजूनही काकाच का. पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, सगळं मनासारखं झालं तरी अजूनही काका. काटेवाडीच्या का पासून कारगिलच्या का पर्यंत, काळ्या मातीच्या का पासून ते कणखर कातळापर्यंत महाराष्ट्राची दिल्लीतली ओळख काका काकाच असतो. म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला, म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला स्वाभिमानानं लढण्यासाठी काकाच हवा असतो. म्हणूनच काका का हा प्रश्न जरी कुणाला पडतो तरी का काका आणि काकाच का हे स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो.